राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 40 घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगार अमित उर्फ मयूर सोपान पाटील राहणार टिटवाला याला गंगापूर पोलिसांनी मोठ्या शिदाफीने कल्याणमधून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने सातपूरच्या ध्रुवनगरमधील बांधकाम व्यावसायिकाकडे केलेल्या घरफोडीसह आणखी 2 गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून 3 तोळे सोने आणि 7,000 रोकड जप्त करण्यात आली. 25 तारखेला ध्रुवनगर भागातील एका बांधकाम व्यावसायिकाचे बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सुमारे 3 लाख रुपयांचा ऐवज चुरून नेला होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक सुशील जुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी CCTV फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका संशयास्पद मोटारीच्या वाहन क्रमांकावरून माग काढला. संशयित आरोपी हा कल्याण शहरात असल्याची खात्री पडताच पथकाने तेथे गॅरेजेस असलेल्या एका भागातून अमित पाटील आणि त्याचा साथीदार मोटारचालक कुमार भास्कर चौधरी राहणार अहमदनगर याला अटक केली. पोलीस निरीक्षक सुशील जुंबळे यांनी या संदर्भात माहिती दिली. दिनांक 25/10/2024 रोजी ध्रुवनगर भागात राहणारे फिर्यादी नावे निलेश शिवाजी अहिरराव हे बाहेर गेलेले होते आणि त्यांच्या राहत्या घरी अजिंक्य हाईट्स लोकमान्य टिळक गार्डनजवळ ध्रुवनगर नाशिक ह्या ठिकाणी कोणीतरी घरफोडी केल्याचं माहीत पडलं. त्याचे 3 तोळे सोना आणि काही कॅश असा एकूण 4,39,860 रुपयाचा एकूण मुद्देमाल घरफोडी करून कोणीतरी चोरट्यांनी लंपास केला होता. आता त्यावेळी आमच्या पोलीस स्टेशनची PSI पाटील आणि त्यांची डिटेक्शन टीम यांनी टेक्निकल ॲनालिसिस केलं. या कामी आम्हाला गुन्हे शाखा युनिट 1 चे माननीय पोलीस निरीक्षक कड साहेब यांच्या टीमनीसुद्धा सहकार्य केलं आणि टेक्निकल ॲनालिसिस करून आम्ही या गुन्ह्याचा शोध लावला. त्यातील 3 आरोपी निष्पन्न झालेले. 3 पैकी 2 आरोपी एक नामे कुमार भास्कर चौधरी वय 35 वर्ष धंदाचालक रहमत खान चाळ रूम नंबर 21 जिग्नी कंपाऊंड राया रोड खडवली टिटवाळा असा एकाचा पत्ता आहे आणि दुसरा जो आहे तो मयूर उर्फ अमित सोपान भुंडे पाटील वय 37 वर्ष फ्लॅट नंबर 104 एकविरा अपार्टमेंट गुरवली पार्क टिटवाळा कल्याण जिल्हा ठाणे हे सध्या पकडलेले आहेत. आपण तिसऱ्या आरोपीचा शोध चालू आहे. बराचसा माल रिकवर व्हायचा आहे आणि याच्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे यातील हा 2 नंबर आरोपी जो आहे मयूर उर्फ अमित सोपान गुंडे पाटील यांनी अनेक नावं बदलून अनेक वेळा वेषांतरं करून प्रत्येक शहरात जातो. त्याचे काही साथीदार घेऊन तिथे रेकी करतो आणि वारंवार घरफोड्या करतो. 30-35 आसपास त्याच्यावर आतापर्यंत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि ह्या आमच्या हद्दीत जी घरफोडी झाली त्याच्यापैकी 3 तोळे सोना आमच्या टीमने रिकवर केलेलं आहे तर त्याच्यावर वर्कआउट चालू आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सहाय्यक निरीक्षक हर्षल अहिरराव हे पुढील तपास करीत आहेत. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.